नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण टू पॉइंट सिक्स वर्ल्ड हेरिटेज हा लेसन अभ्यासत आहोत हा या लेसनचा भाग दोन याला प्रत्यक्षात सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे देखील टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे चला तर मग सुरुवात करूया वर्ल्ड हेरिटेज याचा भाग दोन पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक सत्याहत्तर सेवन्टी सेवन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे एखाद्या स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साईट बनायचं असेल तर कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे किंवा याची प्रोसेस काय देर आर फाईव्ह स्टेप्स इन बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट कुठल्याही स्थळाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा प्राप्त होण्याकरता महत्त्वाच्या पाच टप्प्यातनं जावं लागतं द फर्स्ट ऑफ विच इज फॉर अ कंट्री और स्टेट पार्टी या तिची जी पहिली स्टेप आहे पहिला टप्पा आहे हा स्टेट पार्टी किंवा त्या देशाशी निगडीत आहे द फर्स्ट ऑफ विच इज फॉर द कंट्री और स्टेट पार्टी टू टेक अँड इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स पहिली पायरी प्रत्येक देशाकरता ज्या देशाला आपल्या स्थळाला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करायचंय पहिली स्टेप काय आहे टू टेक अँड इन्व्हेंटरी इन्व्हेंटरी म्हणजे एक सविस्तर यादी किंवा सूची तयार करावी लागते प्रत्येक देशाला ज्याला आपल्या स्थळाचं जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये नाव नोंदवायचंय मग इन्व्हेंटरी ऑफ इट्स सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साइट्स सांस्कृतिक दृष्ट्या दृष्ट्या जे महत्त्वाची स्थळं आहेत त्याची एक सविस्तर यादी किंवा सूची प्रत्येक स्टेट पार्टीला किंवा संबंधित देशाला करावी लागते दिस इज कॉल्ड द टेंटेटिव लिस्ट याला पण टेंटेटिव लिस्ट म्हणजे या नादि नाव आलं म्हणजे लगेच जागतिक वारसाच्या मध्ये नाव येईलच असं नसतं ही एक टेन्टेटिव्ह तात्पुरत्या स्वरूपाची स्टेट पार्टीने तयार केलेली यादी असते दिस इज कॉल्ड द टेंटेटिव लिस्ट एंड इट इज इम्पॉर्टंट जरी ही टेंटेटिव लिस्ट असली तरी ती खूप महत्त्वाची कारण का बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट जागतिक वारसाच्या यादीमध्ये ज्या नावांचा समावेश केला जातो उत्कजनला नाम निर्देशन भेटत नामांकन भेटत विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साइट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड ऑन द टेंटेटिव लिस्ट म्हणजे अनलेस द नेम्स ऑफ द साइट्स आर नॉट इन्क्लुडेड इन द टेंटेटिव लिस्ट दे आर नॉट कन्सिडर्ड फॉर द वर्ल्ड हेरिटेज साइट लिस्ट जोपर्यंत एखाद्या सांस्कृतिक किंवा नैसर्गिक स्थळाचा समावेश या लिस्ट मध्ये नसेल तोपर्यंत त्याला जागतिक वारसा स्थळाच्या नाम निर्देशांक किंवा नामांकन भेटत नाही म्हणजेच जागतिक वारसा साईटमध्ये नाव मिळवण्याकरता किंवा त्याला नामांकन भेटण्याकरता टेन्टेटिव्ह लिस्टमध्ये नाव असणं महत्वाचं कंपल्सरी असतं नेक्स्ट कंट्रीज आर देन एबल टू सिलेक्ट साईट्स फ्रॉम देर टेन्टेटिव्ह लिस्ट प्रत्येक देशानं स्टेट पार्टीनं त्याच्या स्टेटमध्ये त्याच्या कंट्रीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व कल्चरल आणि नॅचरल त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या स्थळांची यादी करावी अशी यादी केल्यामुळं काय होतं कंट्रीज आर टेंटेटिव्ह लिस्ट याच तात्पुरत्या यादीतनं कोणत्या स्थळांना जागतिक वारसाच्या यादीमध्ये नाव नोंदवायचे नाम निर्देशन करायचं ते ठरवू शकतात कंट्रीज आर then टू to select फ्रॉम from their लिस्ट टू बी इन्क्लुडेड ऑन अ नॉमिनेशन फाईल file देश काय करतो ती स्टेट पार्टी काय करते त्यांच्याकडे लिस्ट मध्ये ज्या काही ऐतिहासिक सांस्कृतिक नैसर्गिक स्थळांची जी यादी आहे त्यातल्या काही स्थळांचा समावेश नॉमिनेशन फाईल म्हणजे ज्या ज्या कल्चरल आणि नॅचरल साईटला जागतिक वारसा म्हणून मान्यता भेटावी याचा जो प्रस्ताव असतो या प्रस्तावाच्या नॉमिनेशन फाईलमध्ये यातील काही नावाचा तो देश स्टेट पार्टी समावेश करू शकते द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय टू ऍडवायजरी बॉडीज एखाद्या देशानं नॉमिनेशन फाईल जर सादर केली तर ऍडवायझरी कमिटी मधील जे दोन सदस्य असतात द टू ऍडवायझरी बॉडीज दोन मार्गदर्शक ज्या समित्या असतात त्या काय करतात रिव्ह्यू घेतात सिंहावलोकन करतात एक अवलोकन करतात की खरोखरच नॅचरल आणि कल्चरल दृष्टिकोनातनं त्या साईट्स इम्पॉर्टंट आहेत का अँड वेदर दी साइट्स मीट ऑल द नीड्स सर्व क्राइटेरिया जे आहेत त्या ठिकाणी आहेत का हे पाहिलं जातं द थर्ड स्टेप इज अ रिव्ह्यू ऑफ द नॉमिनेशन फाईल बाय टू ऍडवायझरी बॉडीज कन्सिस्टिंग ऑफ द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स अँड दर्ल्ड कन्झर्वेशन युनियन म्हणजे एकदा का नॉमिनेशन फाईल सादर केली तर यावरती इंटरनॅशनल काउन्सिल आंतरराष्ट्रीय परिषद ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स म्हणजेच स्मारके आणि स्थळं यावरची आंतरराष्ट्रीय परिषद आणि द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन जागतिक संरक्षण संघटन ह्या दोन ज्या ऍडवायझरी बॉडीज आहेत त्या यावर निर्णय घेतात हु देन मेक रिकमेंडेशन यांची शिफारस लागते म्हणजे स्टेट पार्टीनं ना, कंट्रीजनं ना, आपापल्या देशातील स्टेटमधील कल्चरल आणि नॅचरल सिग्निफिकंट असलेल्या स्थळांची एक टेन्टेटिव्ह लिस्ट करायची याच टेन्टेटिव्ह लिस्ट मधनं काही स्थळांचा प्रस्ताव हा नॉमिनेशन फाईलमार्फत सादर करायचा या नॉमिनेशन फाईल्सचा रिव्ह्यू टू ॲडवायझरी कमिटीकडनं घेतला जातो यातली पहिली कमिटी असते बॉडी असते इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स आणि दुसरी द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन ह्या दोन ॲडवायझरी बॉडीज मग रिकमेंडेशन करतात वर्ल्ड हेरिटेज कमिटी मग या दोन्हीकडनं वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडे शिफारस केल्या जाते द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटी जागतिक वारसा समिती ही वर्षातनं एकदाच भेटते यांची बैठक वर्षातनं एकदाच होते मग ही समिती काय करते टू रिव्ह्यू अवलोकन करते दीज रिकमेंडेशन्स हा टू ॲडवायझरी बॉडीजना पाठवलेले शिफारस केलेले ज्या नॉमिनेशन फाईल्स आहेत जे नावं आहेत त्याचा रिव्ह्यू वर्ल्ड हेरिटेज कमिटी मार्फत केला जातो द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स अ इयर टू रिव्ह्यू दिस रिकमेंडेशन अँड डिसाईड आणि ठरवते विच साईट्स विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आणि वर्ल्ड हेरिटेज कमिटी डिसाईड करते की जागतिक वारसाच्या यादीमध्ये कोणत्या स्थळांचा समावेश करावा

जर त्या वर्ल्ड हे त्या साईट सोबत मॅच झाला तर त्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नाम मिळत इ द साईट मिट्स दिस क्रायटेरिया इट कॅन देन बी इन्स्क्राईब ऑन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट एकदा का क्रायटेरिया मॅच झाले तर वर्ल्ड हेरिटेज साईट लिस्ट मध्ये त्यांना स्थान मिळतं वन्स अ साईट गोस थ्रू दिस प्रोसेस आणि चोजन एकदा का एखादं एक स्थळ या प्रक्रियेत न गेलं जागतिक वारसा स्थळ म्हणून निवडल्या गेलं इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ द कंट्री ऑन हुज टेरिटरी इट ते स्थळ त्या देशाचीच मालमत्ता राहत पण सोबतच इट ऑल्सो बिकम कन्सिडर्ड विद इन द इंटरनॅशनल कम्युनिटी त्या देशाचं पण आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाची देखील ती मालमत्ता आहे असा त्याचा अर्थ होतो टाइप्स ऑफ हेरिटेज साइट्स वर्ल्ड हेरिटेज साइट्स किती प्रकारचे असतात आर वर्ल्ड हेरिटेज साइट्स दोन हजार नऊ नुसार जगामध्ये आठशे नव्वद वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आर लोकेटेड इन वन फोर्टी एट कंट्रीज जगामधील एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये आठशे नव्वद वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत सिक्स्टी सिक्स हंड्रेड एटी नाईन ऑफ दीज साइट्स आर कल्चरल आठशे नव्वद पैकी सहाशे एकोणनव्वद स्थळ साइट्स ह्या सांस्कृतिक स्थळामध्ये समाविष्ट होतो इन्क्लूड प्लेसेस लाईक सिडनेज ओपेरा हाऊस इन ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामधील सिडनेज ओपेरा हाऊस या तिथं अँड हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएन्ना इन ऑस्ट्रिया ऑस्ट्रियामधलं हिस्टॉरिक सेंटर ऑफ ययन्ना देखील या कल्चरलमध्ये येतं वन सेवंटी सिक्स आर नॅचरल अँड फीचर सच ॲज लोकेशन ॲज द यूएसएस एस एस ग्रैंड अँड ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क एकशे शहात्तर ह्या नॅचरल वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहेत त्यामध्ये अमेरिकेतील येलोस्टोन आणि ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कचा समावेश होतो ट्वेंटी फाय ऑफ दर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर मिक्स आठशे नव्वद पैकी पंचवीस साइट्स या संमिश्र आहेत विच हॅ बो द कल्चरल अँड नॅचरल इम्पॉर्टन्स दॅट इज नॅचरल अँड कल्चरल फॉर एक्झाम्पल पेरूज माचू पिचू इज वन ऑफ डीज पेरुचं माचूपिचू हे जे आहे हे सांस्कृतिक पण आहे आणि नैसर्गिक पण स्थळ आहे इटली हॅज द हायस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स विथ फोर्टी फोर आठशे नव्वदपैकी इटलीमध्ये फोर्टी फोर जागतिक उच्चांक आहे एखाद्या देशामध्ये सर्वात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट्स असल्यात तर इटलीमध्ये फोर्टी फोर देन इंडिया थर्टी सिक्स वर्ल्ड हेरिटेज साईट्स आउट ऑफ थर्टी सिक्स वर्ल्ड हेरिटेज साईट्स ट्वेंटी एट आर कल्चरल सेवन आर नॅचरल अँड वन इज मिक्स्ड The World Heritage Committee has decided divided the world's countries into five geographic zones which include Jaktik Varsha Samitina, Bhogalik Drashtikunatun, Jagache, Path Bhogolik, Bhag Padli. Tamadi one Africa, two Arab States, three Asia, Pacific, including Australia and Oceania, four Europe and North America. अँड फाईव्ह लॅटिन अमेरिका अँड द कॅरेबियन वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर यातल्या अनेक वर्ल्ड हेरिटेज साईट्स या संकटात आहेत लाईक मेनी नॅचरल अँड हिस्टॉरिकल कल्चरल साईट्स अराउंड द वर्ल्ड जगात अनेक सांस्कृतिक आणि नैसर्गिक जे स्थळं आहेत जसे ते संकटात आहेत त्याचप्रमाणे वर्ल्ड हेरिटेज साईट्स देखील संकटात आहेत मिनी वर्ल्ड हेरि हेरिटेज साईट्स आर इन डेंजर ऑर लॉस्ट विनाश पावत आहेत नष्ट होत आहेत काय कारण आहेत ड्यू टू वॉर युद्धामुळे पोचिंग पोचिंग म्हणजे काय घुसखोरी अतिक्रमण नॅचरल डिझास्टर लाईक like अर्थक्वेक भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळं अनकंट्रोल अर्बनायझेशन अनियंत्रित अफाट शहरीकरण हेवी टुरिस्ट ट्रॅफिक अतिशय वर्दळ असलेलं पर्यटकांची वर्दळ हे देखील एक अँड एन्व्हायरनमेंटल फॅक्टर्स पर्यावरणीय घटक ज्यामध्ये लाईक एअर पोल्युशन अँड ऍसिड रेन वर्षा वर्ल्ड हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राईब ऑन अ सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर जे जे जागतिक वारसा स्थळs धोक्यात आहेत संकटात आहेत ते एक सेपरेट लिस्ट केलाय त्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर म्हणतो विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी द हियर एक्सपर्ट नाव गीलो द वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करते ॲलोकेट करते पुरवठा करते कशाचा रिसोर्सेस फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड जागतिक वारसा जो निधी असतो त्या निधीमधून नष्ट होत चाललेल्या संकटात असलेल्या जागतिक वारसा स्थळांना आर्थिक मदत केल्या जाते इन ॲडिशन केवळ मदतच नाही तर डिफरंट प्लॅन्स आर पुट इन टू प्लेस वेगवेगळे योजना कार्यान्वित केल्या जातात त्यामध्ये टू प्रोटेक्ट अँड टू रिस्टोर द साईट नष्ट होत चाललेल्या जागतिक वारसा स्थळाचं चार। संरक्षण करणं जीर्णोद्धार टू रिस्टोर पुनर्जीवित करणं जीर्णोद्धार करणं इफ हाऊ एवर एवढं करून देखील

त्या स्थळाचं जागतिक वारसा स्थळाच्या यादीमधून नाव वगळू शकते कमी करू शकते टू लर्न मोर अबाउट द वर्ल्ड हेरिटेज साईट वर्ल्ड हेरिटेज बद्दल अधिक माहिती घेण्याकरता विजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या वेबसाईटला भेट द्या विद्यार्थी मित्रांनो अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असा हा लेसन होता निश्चितपणे आपण या वेबसाईटला व्हिजिट द्यावी आणि अधिक अधिक माहिती यावरनं मिळवावी